मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत. मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठीची अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि महिला व बालविकास विभागाकडून सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. मानधनासाठीचा जी आर आलेला आहे, तर नेमकं या जी आर मध्ये काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाबाबतची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जिया. आणि बघा मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे जे काही मानधन आहे तर ते अदा करण्यासंदर्भातील अर्थसंकल्पीय जी काही तरतूद आहे त्या संदर्भात निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे. आणि बघा या ठिकाणी हा जो जी आर आहे तर तो 28 ऑगस्ट 2024 म्हणजे कालच पब्लिश झालेला आहे. आणि बघूया या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते. बघा मित्रांनो, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकाचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत केंद्राकडून जो निधी प्राप्त व्हायला पाहिजे तो वेळेवर प्राप्त होत नाही, म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः हा निधी खर्च करत आहे. आणि या संदर्भात त्यांनी जो काही निर्णय घेतलेला होता 2 जून 2017 रोजी, तर त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतूद करून अपेक्षित खर्च केंद्राकडून येण्या अगोदर हा खर्च भागवण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑगस्ट 2024 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण ₹165 कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, ऑगस्ट 2024 चे मानधन अदा करण्यासाठी गव्हर्नमेंटने ही तरतूद केलेली आहे. जवळपास ही तरतूद जी आहे तर ती 165 कोटीची तरतूद आहे आणि ही तरतूद आपल्याला पुढे जे काही टेबल देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी या जी आर मध्ये, तर यामध्ये ही सगळी तरतूद करण्यात आलेली आहे. जसे या ठिकाणी पोषण आहार असेल, पोषण अन्न व पेय यांचे वितरण आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, त्यानंतर केंद्राचा हिस्सा, त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्याचा हिस्सा, त्यानंतर अंगणवाडी सेविका अतिरिक्त राज्य हिस्सा आणि या ठिकाणी फिगर देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विशेष तरतूद करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन अदा करण्यासाठी अशा प्रकारचा हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय जी आरच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.